नाशिक मध्ये भुजबळांकडून गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। फार्म हाऊसवर छगन भुजबळांनी गुढी उभारली आहे। गुढीपाडव्यानिमित्त भुजबळ फार्मला रांगोळ्या आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत हा गुढीपाडवा सेलिब्रेट करण्यात आला। जालन्यामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारली आहे। टोपे यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत कोरोना लसीकरण राहिलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं। औरंगाबाद शिवसेनेच्या वतीनं गुलमंडीवर गुढी उभारण्यात आली आहे। या समारंभाला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। औरंगाबादेत शिवसेनेच्या वतीने गुढी उभारण्यात आली आणि या समारंभाला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते। ठाण्यात गुढीपाडव्यानिमित्त गोपिनेश्वर ट्रस्टच्या वतीने पालखी आणि शोभायात्रा काढण्यात आली आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोपिनेश्वरांच्या पालखीचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर ही पालखी काढण्यात आली। पुण्यात कोथरूडमध्ये मराठी नवीन वर्षाचं वाजत गाजत स्वागत करण्याची परंपरा आहे आणि याच निमित्तानं पुण्यातील कोथरूड परिसरात हिंदू जनजागृती समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली। गुढीपाडव्यानिमित्त वाशिममध्येही स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे या स्वागत यात्रा रद्द झाल्या होत्या। आज वाशिम शहरातील बालाजी मंदिरातून या स्वागत यात्रेला सुरुवात झाली। महाराष्ट्रात कोरोना निर्बंध हटवल्यानंतर गुढीपाडवा हा पहिलाच सण सर्वत्र उत्साहात साजरा होताना दिसतोय। याच निमित्त अहमदनगर शहरातून चैत्र शोभायात्रा काढण्यात आली आणि या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला, युवक, युवती तसंच बच्चे कंपनी सुद्धा मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती। साताऱ्याच्या लोणंद शहरामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं महिलांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये महिला सबलीकरण, बेटी बचाव बेटी पढाओचा संदेश देण्यात आला तर महिलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी महिला पारंपरिक वेशभूषात या ठिकाणी पाहायला मिळाल्या। गोंदियातही गुढीपाडव्याचं औचित्य साधत कुणबी समाजाच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, परिणय फुके, सुनील मेंढे यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता। धुळ्यातील एकविरा देवी मंदिरामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त चैत्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। मंदिर अनेक मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी मंदिरात गुढी उभारून उत्सवास प्रारंभ झाला। गेल्या 2 वर्षानंतर यंदा एकविरा मातेच्या मंदिर परिसरात चैत्र उत्सव साजरा होतोय आणि त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। साताऱ्याच्या लोणंद शहरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त महिलांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये महिला सबलीकरण आणि बेटी बचाव बेटी पढाओचा संदेश देण्यात आला। गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून ग्राहकांची पावलं आता वाहन खरेदीकडे वळली आहेत, त्यामुळे रायगडमधील दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते। तर वाहन खरेदीमुळे वाहक या ठिकाणी रस्त्यावर आहेत। जळगावमध्ये सुद्धा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयापासून शहरामधील प्रमुख मार्गानं हे पथसंचलन करण्यात आलं। अकोल्यात नववर्षाचं स्वागत मोटरसायकल रॅलीनं करण्यात आलं तर सांस्कृतिक संवर्धन समितीतर्फे राजराजेश्वराचं पूजन करून ही भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। शहरातून निघालेल्या मोटरसायकल रॅलीचं शहरामध्ये ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। गोंदियात गुढीपाडव्याचं औचित्य साधत कुणबी समाजाच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, परिणय फुके आणि सुनील
मिळालाय गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीकडून शहरातील पुरातन काळाराम मंदिरासमोर गुढी उभारून ढोलवादन करण्यात आलं. ढोल आणि लेझिम पथकाच्या तालावर नववर्षाचं हे स्वागत करण्यात आलं. चंद्रपुरात गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला पोहोचलाय. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या प्रेस क्लब चौकामध्ये गुढी उभारण्याचा कार्यक्रम करण्यात आला होता. याचवेळी गुढीचं विधिवत पूजन करत प्रथा परंपरेप्रमाणे उत्साहात गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. अलिबागमध्ये दोन वर्षांनंतर मराठी नववर्ष स्वागत यात्रेची धूम पाहायला मिळाली आहे. पारंपरिक वेशभूषेत ढोलताशांच्या गजरात ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. अलिबाग शहरातील राम मंदिर इथून गुढी उभारून नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात झाली आहे. माऊलीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वारकऱ्यांना माऊलींचं पदस्पर्श दर्शन मिळत असल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्तानं मंदिरावर भगव्या रंगाचे ब्रह्मध्वजारोहण केलं जातं आणि या मंत्रोपचारांमध्ये भाविकांच्या उपस्थितीत ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. तर करवीरी निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक कोल्हापुरात दाखल झाले. गुढीपाडव्यानिमित्त मंदिराला आकर्षक सजावटही करण्यात आली होती. शिर्डीत साई समाधी मंदिरावर पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारण्यात आली आहे. यावेळी गुढीची विधिवत पूजा पार पडली आहे. कोरोनाच्या संकटानंतर यंदा भाविकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली आणि या पाडव्याला सण साजरा होत असल्यानं साईबाबांच्या शिर्डीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अहमदनगरच्या मच्छिंद्रनाथ गड इथे गुढीपाडव्या पूर्वसंध्येला पैठण तसंच उत्तराखंडमधून आणलेल्या कावडीच्या पाण्यानं समाधीला जलाभिषेक घालण्यात आलाय. यानंतर रात्री 10 ते 5:30 वाजेपर्यंत समाधीला सुगंधी उठणं आणि मसाले लेप लावण्यात आला. तर गेली 2 वर्ष ही परंपरा सुरू आहे. चैत्र पाडव्याला ग्रामीण भागामध्ये मंदिरात पंचांगाचं पूजन करून पाडवा वाचन करण्यात येतं. या वाचनात सुरू झालेल्या नवीन वर्षातील घडामोडी पंचांगामध्ये लिहिल्याप्रमाणे वर्तवण्यात आल्या. तर या वर्षामध्ये पाऊस चांगला होईल तसंच धनधान्य मुबलक पिकेल, नागरिकांना आरोग्यही चांगलं लाभेल असं भाकीत वर्तवण्यात आलं. इंदापुरातील दौंड तालुक्यामध्ये गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. प्रत्येक घरासमोर गुढी उभारून त्याची विधिवत पूजा करून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. तर 3.5 मुहूर्तांपैकी 1 मुहूर्त मानला जाणाऱ्या गुढीपाडव्याला इंदापुरात सोनं खरेदी आणि वाहन खरेदीसाठी सुद्धा लोकांनी गर्दी केली आहे. गुढीपाडव्याला ग्रामीण भागामध्ये सालगडी ठेवण्याची प्रथा आजही कायम आहे. मराठी नववर्षाच्या प्रारंभी ग्रामीण भागामध्ये आजही सालगडी ठेवल्या जातो. तर शेतातील दैनंदिन कामं आणि जनावरांची काळजी घेण्यासाठी शेतमालक सालगड्याची नेमणूक करतात. मात्र बदलत्या अर्थचक्रामुळे आजघडीला सालगड्याचं वार्षिक वेतन हे लाखांच्या घरात पोहोचलंय. सगळीकडे आनंदाची समृद्धीची उभारली जाते, गुढी उभारली जाते. मात्र नांदेडच्या येळगाव मधल्या पाड्यावर ऊसतोड मजुरांच्या पाड्यावर या मजुरांनी आपल्या कष्टाची गुढी उभारली आहे. बीड जिल्ह्यामधून येळगावामध्ये ऊसतोडणीच्या कामाला आलेल्या या मजुरांनी पाड्यावर यंदा मोठ्या उत्साहात अंगणात रांगोळी काढून गुढी उभारली आहे. आज गुढीपाडवा तो म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी 1 सण आहे. गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सुद्धा फळाफुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. देवाचा गाभारा, चौखांबी, या ठिकाणी सफरचंद, डाळिंब, अननस आणि अशा फुलाफळांनी संपूर्ण मंदिर सजवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे आजपासून देवाचं चरण स्पर्श दर्शन सुरू झालंय. कोविड-19 मुळे सलग 2 वर्ष गुढीपाडव्याला प्रत्यक्ष सोनं खरेदी करता आली नव्हती. या वर्षी पाडव्याला सर्वांना सोनं खरेदी करता येते तर त्याचा आनंद आता अनुभवता येतोय. आगामी काळातही चलनवाढ आणि अस्थिरतेची शक्यता सर्वाधिक आहे, त्यामुळे असुरक्षित आणि सार्वभौम असलेल्या सोन्यामध्ये पुढील वर्षभरात चांगला परतावा मिळेल अशी अपेक्षा आहे.
बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये साहित्याची चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. दरम्यान परळी पोलिसांनी आरोपीकडून एकूण 1,56,000 मुद्देमाल जप्त केलाय. पवन सातपुते असं अटक केलेल्या या आरोपीचं नाव आहे. जळगावात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयापासून शहरातील प्रमुख मार्गानं हे पथसंचलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. जिल्ह्यातील 3 मोठे पाणी प्रकल्प यंदाच्या वर्षी पावसानं पाण्यानं भरले होते. मात्र जिल्हा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. चांदवड तालुक्यातील अर्धुळे दरसवाडीमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्यानं 10 ते 12 जणांना चावा घेतलाय. जखमी नागरिकांवर उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार सुरू असून संतप्त नागरिकांनी या कुत्र्याला ठार केला. तर हा सगळा प्रकार आज सकाळी घडल्यामुळे गावात काही काळ दहशतीचं वातावरण होतं. मराठवाड्यातील वाढलेल्या तापमानामुळे जायकवाडी धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. औरंगाबाद आणि जालन्याला 8 दिवस पुरेल इतका पाण्याचा साठा आता आहे. दरम्यान जायकवाडीतून दररोज बाष्पीभवन होत आहे. बाष्पीभवनाचं प्रमाण मागील 3 वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षी सर्वाधिक असल्याचं दिसून आलंय. विशेष म्हणजे यावर्षी 100% भरलेल्या जायकवाडीमध्ये सध्या 65% इतका पाणी साठा आहे. उन्हामुळे अनेक लोक घराबाहेर पडणं टाळत आहेत तर अनेक लोक उन्हापासून बचावासाठी देशी जुगाड करतात. असाच एक देशी जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. उन्हापासून वाचण्यासाठी हे दोघंही तरुण गाडीवरच अंघोळ करताना दिसत आहेत. पोहताना एका महिलेच्या कानात लहान जिवंत खेकडा घुसलाय. तर सॅन जुआन पोर्टो रिको मध्ये पाण्यामध्ये डायव्हिंग करताना या खेकड्यानं महिलेच्या कानात प्रवेश केला आणि या खेकड्याला बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले. अनेक अयशस्वी प्रयत्नानंतर हा खेकडा अखेर बाहेर आलाय. कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरियंट आढळून आलाय. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं गंभीर इशारा दिलाय. XI असं या व्हेरियंटचं नाव आहे. तर या व्हेरियंटची संक्रमण क्षमता ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटपेक्षा 10% अधिक आहे असं WHO कडून सांगण्यात आलं. परभणीच्या सेलू शहरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त महिलांसाठी सुंदर माझी गुढी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. तर महिला स्पर्धकांनी उभारलेल्या गुढ्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. यवतमाळमध्ये गुढीपाडव्यासोबत बैराजाचा सांजोनी हा सण सुद्धा साजरा करण्यात आलाय. आज शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या बैलांच्या खांद्यावर झूल टाकून मशागतीला प्रारंभ झालाय. बैलांची पूजा करून शेतामध्ये काम करणाऱ्या सालगडी आणि शेतमजुरांना सांजोनी खाऊ घालून हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आलाय. रेल्वेत रिझर्वेशन करूनही जागा मिळाली नाही तर आता अशा प्रकरणांमध्ये कारवाई होणार आहे. बिहारमधील इंद्रनाथ झा या वृद्ध प्रवाशासोबत असाच काहीसा प्रकार घडला होता. तब्बल 14 वर्ष जुन्या प्रकरणात ग्राहक आयोगानं प्रवाशाच्या बाजूने निकाल दिलाय आणि रेल्वेला यासंदर्भात 1,00,000 रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय. खुद्द देशाचे सरन्यायाधीश NV रमण्णा यांनीच प्रमुख केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या CBIच्या विश्वासार्हतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसंच या सर्व तपास यंत्रणांवर नियंत्रण ठेवणारी एक यंत्रणा उभी करण्याची गरजही असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर काही प्रकरणांमध्ये CBIची कृती किंवा निष्क्रियता त्यामुळे CBIच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असं त्यांनी म्हटलंय. भारतीय हवामान विभागानं म्हटलंय मार्च महिन्यामधील तापमानानं मागील सर्व विक्रम मोडलेत. तर मार्च 1901 पासून 122 वर्षातील हा भारतातील सर्वात उष्ण मार्च ठरलाय. भारतीय हवामान विभागानं सांगितलंय मार्च 2022 ची मासिक सरासरी 33.1 डिग्री सेल्सियस आहे, जी 2021 मधील 33.9 डिग्री सेल्सियसचा मागील विक्रम मोडत काढते. कर्नाटकमध्ये विद्यमान राज्य सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असून 40% दलाली घेत सरकार कारभार करत असल्याचा आरोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय. कर्नाटकमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होती आहे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून 150 जागांवर विजय मिळवावा असंही आवाहन त्यांनी केलंय. योगी सरकारने मांसाहारी खाण्याच्या शौकीनांना मोठा झटका दिलाय. उत्तर प्रदेशातील लोकांना आता बाजारात नॉनव्हेज मिळणार नाहीये कारण शासनाच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा विभागाकडून नवरात्रीच्या काळात म्हणजे 9 दिवस राज्यात सर्व भागातील मांसाची दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. मार्च 2022 मध्ये एकूण जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन 1,42,095 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 25,830 कोटी रुपये आहे. जानेवारी 2022 मध्ये संकलित रकमेनं पूर्वीचा विक्रम मोडत मार्च 2022 मध्ये आतापर्यंतचे हे सर्वाधिक एकूण जीएसटी संकलन केलंय. मुंबईकरांचा उबेर प्रवास आता महागला. इंधनाचे दर वाढल्यामुळे भाडेवाढ करण्याचा निर्णय उबेरनं घेतलाय. उबेरकडून 15% भाडेवाढ करण्यात आली आहे तर गेल्या वर्षभरात उबेरकडून 2 ही भाडेवाढ करण्यात आली. त्यामुळे जुलै 2021 मध्ये उबेरनं आपल्या भाड्यामध्ये 15% वाढ केली होती. उबेरच्या निर्णयामुळे मुंबईकरांच्या खिशावर ताण पडणार आहे. देशात गेल्या 24 तासात 1,260 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 83 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय. तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 13,445 झाली असून 1,404 जण कोरोनामुक्त झाले. नाशिककरांना आता सोन्याचे दागिने घरबसल्या ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिकच्या सराफा असोसिएशननं सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी मोबाईल ऍप लॉन्च केलंय. या ऍपच्या माध्यमातून सोनं चांदीचे दागिने खरेदी करता येणार आहे आणि दागिन्यांची होम डिलिव्हरी देखील मिळणार आहे. रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम ब्रिटनमधील शेतीच्या व्यवसायावर होऊ लागलाय. ब्रिटनमध्ये टोमॅटो काकडीची टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे ब्रिटनमध्ये टोमॅटो काकडीचे दर कडाडले असून एका काकडीसाठी 42 रुपये मोजावे लागतात. अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. शुक्रवारी हजारो निदर्शकांनी थेट राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर आणीबाणी घोषित करण्यात आली. सध्या श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात आहे. लोकांना अन्नधान्य मिळत नाहीये आणि आता भारतानं त्यांना मदतीचा मोठा हात देऊ केलाय. श्रीलंकेतील लोकांना पाठवण्यासाठी भारतीय व्यापाऱ्यांनी ट्रकचे ट्रक लोड करण्यास सुरुवात केली आहे. 40,000 टन तांदूळ भरला जातोय. तर भारताचे परराष्ट्र मंत्री गेल्याच आठवड्यात श्रीलंकेला गेले होते, त्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरियंट समोर आलाय तर याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं गंभीर इशारा दिलाय. XE असं या व्हेरियंटचं नाव असून या व्हेरियंटची संक्रमण क्षमता ही ओमायक्रॉनपेक्षा सुद्धा जास्त असल्याचं म्हटलंय. उन्हामुळे अनेक लोक घराबाहेर पडणं टाळतायत तर अनेक लोक उन्हापासून बचावासाठी देशी जुगाड करतात. असाच एक देशी जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. उन्हापासून बचावासाठी हे दोघं जण गाडीवरच आंघोळ करताना दिसतात.